मालेगाव महापालिकेचा आरोग्य विभाग क्वारंटाईन करण्यात आला आहे. मुख्य वैद्यकीय अधिकारी या ठिकाणी बाधित असल्याचं समजतंय आणि त्यामुळे अनेक डॉक्टर्स ऍक्टिव्ह या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यांना क्वारंटाईन करण्यात आलेले आहे. आपण बघतोय मुख्य अधिकारी डॉक्टर्स हे या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आल्याचं समजतंय. मालेगावात आतापर्यंत 60 डॉक्टर्स हे बाधित आहेत. मालेगाव महापालिकेचा आरोग्य विभाग आता क्वारंटाईन करण्यात आला असून मुख्य वैद्यकीय अधिकारीच हे कोरोनाचे बाधित असल्याचं या ठिकाणी समजतंय. महापालिकेचा आरोग्य विभाग या ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आलाय. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरी यांच्याकडून. योगेश, मालेगाव महापालिकेचा आरोग्य विभाग आता क्वारंटाईन करण्यात आलेला आहे, काय अधिक अपडेट्स? मालेगाव महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी हे बाधित झाल्याचा अहवाल एक 4 दिवसापूर्वीच आलेला होता. मात्र त्यांच्यामुळे जे त्यांच्यासोबतचे सगळे सहकारी होते ते सगळे सहकारी आता क्वारंटाईन करण्यात आलेले आहेत. कारण की ते हे सर्व सातत्यानं त्यांच्यासोबत होते. यामध्ये त्यांच्या सोबतच्या एक महिला अधिकारी आहेत, त्याचबरोबर त्यांच्या सोबत काम करणारे कर्मचारी आहेत. त्यामुळे मालेगाव महापालिकेचा जो आरोग्य विभाग होता तो पूर्णपणे ठप्प झालेला आहे. तिथले कर्मचारी आता कुठलेही काम करत नाहीयेत. त्यामुळे नाशिक जिल्हा रुग्णालयातून आणि तसंच वेगवेगळ्या ग्रामीण भागातून वेगवेगळे डॉक्टर्स या ठिकाणी अपॉइंट करण्यात आलेत आणि मालेगाव महापालिकेची जबाबदारी आता जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेवर येऊन पडलेली आहे. त्यामुळे एकूण जिल्ह्यातला आरोग्याचा ताण जो आहे तो सातत्याने या ठिकाणी वाढला आहे. मालेगावची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होते. एकूण 7 डॉक्टर्स आतापर्यंत या ठिकाणी बाधित झाल्याचा अहवाल आहे आणि त्यामध्ये एका डॉक्टरचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस जर डॉक्टर्स वैद्यकीय यंत्रणाच जर आजारी पडू लागली किंवा ती कोरोनाबाधित होऊ लागली तर येणारा काळ हा मालेगावसाठी कठीण ठरणार आहे.